द्यायचं असं काही असं काही आहे का? असं कुठं कायदा सांगतो? नाही नाही नोंदी सोडून द्या नाही म्हणत मी. नाटक करायला नोंदी सापडणार म्हणून सांगायलोय. मग काय तुम्ही आरक्षण देणार नाहीत का? तर मला 14 तारखेपर्यंत त्यांना काहीच नाही बोलायचं, कारण त्यांना डिस्टर्ब नाही करायचं. आम्हाला आम्ही त्यांना शब्द दिलेला आहे पेपरामान. सरसकट महाराष्ट्रातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायला लागणार याच्यावर आम्ही ठाम आहेत आणि ठाम सुद्धा राहणार आहे. जर तुम्हाला नोंदी जर मिळाल्या आणि तुम्ही नोंदीनुसार जर असं तुमच्या जर डोक्यात असलं नोंदीनुसार आम्ही तुम्हाला आरक्षण देणार आहे, तर मग तुमच्या दारात याची काय गरज आम्हाला जी आर काढा म्हणायला? आम्हाला तहसीलमध्ये जाऊन 77 काढता येणार काय? नोंदी नाही सापडल्या तरी वेळच त्यांनी घेतलाय. आणि असं कुठंय की कोणाला तुम्ही कोणता निकष लावून दिलाय? त्यांनी कशाप्रमाणे मराठ्यांना सुद्धा द्यायला लागत? बाकीच्या पोट जाती म्हणून सगळ्या मध्ये घातल्याय. मराठ्यांची कुणबी पोट जात होत नाही का? 83 क्रमांकावर काय 2004 जी आर काय सांगतो? त्याला काहीतरी आधार दिलाय तवाच तो कायदा पारित झालाय 2004. तुम्ही असं आम्हाला द्यायचं म्हणलं की पुरावे सापडले नाही असं होत नसतं आणि असं होऊ देणार नाहीत आम्ही. कारण तुम्ही बाकीच्यांना निकस विदर्भातल्या मराठा बांधव शेती करताय त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले. आम्ही शेती करतो आम्हाला का नाही? आम्ही मागास सिद्ध झालो. बाकीच्या बांधवांच्या ज्या जाती ओबीसीमध्ये समाविष्ट केल्या त्या मागास सिद्ध झाल्या. आम्ही मागास सिद्ध नाही झालो का? माननीय गायकवाड कमिशननं आम्हाला मागास सिद्ध केलं. त्याच्यामध्ये कुणबी आणि मराठा एकच आहेत गायकवाड साहेबांच्या अहवालामध्ये. म्हणजे आमच्यासाठी वेगळा नाही. आम्हाला द्यायचं म्हणलं की नोंदी सापडल्या नाही आणि दुसऱ्या पोट जाती म्हणून घालू शकता तुम्ही. आमची पोट जात मराठ्यांची कुणबी का घालू शकत नाही तुम्ही? काय काय उत्तर काय कारण आहे? बरं ग्राह्य धरू पुरावेच नाही सापडले, कधीच नाही सापडले. मागच्या पिढ्यात बिने पुढं सापडणार नाही असं करायचं. म्हणून मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही काय तुम्हाला? मग मराठे गोरगरीब नाही आहेत का? मराठा मागास नाही का? मराठा सुशिक्षित बेकार झाला नाही का? पुराव्याचा विषयच आता डोक्यातून काढून टाकू थोडक्यात. याचा अर्थ मराठाच नाही सोडून द्या, कुठलीही जात असू द्या राज्यातली या देशातली. आरक्षण द्यायचं नाही काय मग तुम्हाला त्यांना? त्यांचं काही सापडलं तरच द्यायचं असं काही असं काही आहे का? असं कुठं कायदा सांगतोय? हो, आणि त्यावेळेस तरी कोणती नीट होती? त्यावेळेस परिस्थिती आमची नीट नव्हती. पण आता काही असते नमुने नमुने आता ते असते तर त्याचं काय करावं आम्ही तरी? पण नाही नाही नोंदी सोडून द्या नाही म्हणत मी. नाटक करायला नोंदी सापडणार म्हणून सांगायलोय. मग काय तुम्ही आरक्षण देणार नाहीत का? असल्या कुठल्या समाजाच्या नोंदी याच्या अगोदर घेतल्या भारत देशभर म्हणून त्या आधारे आरक्षण दिले हे मत हे माझं. नाही आता त्याच्यावर मला 14 तारखेपर्यंत त्यांना काहीच नाही बोलायचं, कारण त्यांना डिस्टर्ब नाही करायचं. आम्हाला आम्ही त्यांना शब्द दिलेला आहे पेपरामान. पण हे आम्ही नाही होऊ देणार, कारण तुम्हाला सरसकट महाराष्ट्रातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायला लागणार याच्यावर आम्ही ठाम आहेत आणि ठाम सुद्धा राहणार आहे. कारण वेळ तुम्ही आमच्याकडून घेतलेला आहे, आम्ही तुम्हाला दिलेला नाही. मग तुम्ही वेळ घेतला आहे, तुम्हाला आता कसं बसवायचं ते तुम्ही ठरवायचं. वेगळी कॅटेगरी तुम्ही म्हणला, वेगळ्या कॅटेगरीतून द्यानार आम्ही घ्यायला तयार आहेत ना. पण 50% आत मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग करायचा आणि द्यायचा. आम्ही 50% आत घ्यायला तयार. तुम्ही जर असं म्हणत असाल की मराठ्यांना वेगळा प्रवर्ग करून आम्ही 50% वर देतो ती आम्हाला मंजूर नाही, कारण ते दोनदा बाहेर वरचं दिलेलं टिकलेलं नाही. हा तुमचं जर असंच म्हणणं असेल आम्हाला आरक्षणाची कॅप वाढायची 50%, तुम्ही बिंदास्त वाढू शकता. पण अगोदर 50% आत मराठा घ्या आणि नंतर तुम्ही 150% वाढा. आम्हाला काय देणं घेणं नाही, अगोदर आत घ्या नंतर तुम्ही वाढवा. तुम्ही जर अगोदर वाढून द्या 50% ते आम्हाला मंजूर नाही. कारण आम्हाला आमचा हक्क मिळवायचा आणि कुठंतरी आम्ही एकमेकाशी विचाराची देवाणघेवाण केल्याशिवाय ही गोष्ट शक्य नाही. सरकार काय करतं हेही तळागाळातल्या मराठा बांधवांना माहीत झालं पाहिजे. हा उद्देश त्या सभेचा आणि शांततेचा. 14 तारखेपर्यंतच्या मुदतीमध्ये पूर्वी संदर्भातले सगळे संशोधन करणं, कागदपत्रे जमा करणं हे प्रशासनाचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पण काही गोष्टी समोर आल्या त्यामध्ये कुणबीच्या नोंदी
या बोटावर मोजले त्या 5000 खाली आहे अशा स्थितीमध्ये आव्हान असणार आहे असं बोललं जाते. तुमचं काही समितीशी या दरम्यानच्या काळात संवाद झालाय का, बोलणं झालंय का, आणि त्या दृष्टीनं तुम्ही त्यांना काय सांगणार या पुराव्याच्या आधारावर मराठ्यांना कुणबी म्हणून विशेषतः मराठवाड्याला शक्य आहे का? नाही नाही, आमच्यासाठी ते आनंदाची गोष्ट आहे. कोणाला काय वाटतं त्यापेक्षा, कारण आम्हाला जे शब्द दिले, जे बोलले, जे सांगितलं, त्यामुळं आम्ही आनंदी. यासाठी येतं, त्यांनी सांगितलं तुम्ही 4 दिवस म्हणताय, 4 दिवसात कायदा टिकणार नाही, अडचणी येतात, मग तुम्ही आम्हाला 1 महिना का देत नाही? सगळ्या पक्षांना ठराव केला, इथं येऊनही त्यांचे मंत्री महोदय आपल्या समक्ष बोलले, गिरीश महाजन साहेबसुद्धा बोलले, मी नावासह सांगतोय ना, असे सगळेच बोलले. तिकडून CM साहेबांनी पत्रकार परिषद घेतली सगळ्या पक्षांचा आणि सत्ताधाऱ्यांची, ठराव झाल्याच्या नंतर ते म्हणले आम्हाला टिकणारं मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे. तुम्ही जर हे 4 दिवस दिले आणि त्याला जर चॅलेंज झालं, अमुक झालं, तमुक झालं, त्यांनी खूप सांगितलं, तर मग प्रॉब्लेम येते. आम्ही त्यांना 40 दिवसाचा वेळ दिला, त्यांनी जर 30 दिवसाचा मागितला आणि पुरावे मिळालेत, हे आनंद कशासाठी? की त्यांनी सांगितलं होतं एखादा कायदा जर पारित करायचा असला त्याला आधार घ्यायला लागतो. मग आधार तुम्हाला 5000 पानांचा पुरावा म्हणजे साधा नाही ना? 5000 तुम्हाला नोंदी जर मिळाल्या आणि तुम्ही नोंदीनुसार जर असं तुमच्या जर डोक्यात असलं, नोंदीनुसार आम्ही तुम्हाला आरक्षण देणार आहे, तर मग तुमच्या दारात याची काय गरज आम्हाला GR काढा म्हणायला? आम्हाला तहसीलमध्ये जाऊन सर्टिफिकेट काढता येणार काय? तुम्हाला कशाला सरसकट मागणी करतोय? मग आम्ही तुम्हाला एखादा कायदा पारित करताना धर लागते, ती धर 5000 पानांची. तुम्ही महाराष्ट्रातल्या सरसकट मराठा समाजाला कोणते प्रमाणपत्र देऊ शकता? आणि त्याची आम्हाला देणं घेणं बी नाही. मी खरं खरं सांगतो, आम्हाला त्याची देणं घेणं नाही. तुम्हाला काय मिळत? तुम्ही आमच्याकडून टाईम पिरियड घेतलाय, आम्ही दिलेला नाही. तुम्ही सांगितलंय आम्हाला मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे, तुमच्या मागणीनुसार आम्हाला चालायचं म्हणल्याच्या नंतर आम्हाला 1 महिन्याचा वेळ द्या. आता तुम्ही ते कारण नाही सांगायचे, हे नाही सापडलं आणि ते नाही सापडलं. आरक्षण आम्हाला पाहिजे, आम्ही 43व्या दिवशी घेणार आहे. त्यांना तुम्ही कसं समाधान कराल? ओबीसी सुद्धा विचारलेलं आहे की मराठा म्हणून जर इथं आले तर आमचा हक्क मारला जाईल. 5000 मग कडाडून, मग त्या टायमाला 14 मी बी कडाडून सांगतो काय कशाला लोकांचे गोरगरिबांच्या लेकरांच्या मुलगा पाहिजे. गोरगरिबांच्या लेकरांचं आरक्षणावर सगळे राजकारणी जेवढे काय पक्ष आहेत मोठे करायला, तुमचे शान वाढायला मराठ्यांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे, सिंहाचा वाटा आहे. आज तुमची मान उंचावली, मराठा समाजानं सगळे पक्ष मोठे करू, आज त्या लेकरांची वेळ आली गोरगरिबांची, आणि तुम्ही कडाडून विरोध करणार का? तुम्ही कडाडून विरोध करणार? गोरगरिबांचे लेकर मुर्दे पाडायला जबाबदार तुम्ही होता का? ते पाप तुम्ही डोक्यावर घेणार का? आता असं नाही चालणार. आणि ते म्हणले कडाडून विरोध, म्हणून त्यांच्या म्हणण्यावर कायदा नाही चालणार. ते म्हणणार तसं नसतं होत आणि ते होणार पण नाही ना. कायदा मराठ्यांच्या सुद्धा बाजून आहे, मराठ्यांचंही भावना लक्षात घ्यायला लागत. मराठ्यांचंही सामान्य पण आर्थिक शैक्षणिक हे म्हणले तसं सगळं सरकारला लक्षात घ्यायला लागत, ते ग्राह्य धरायला लागत. ते काही म्हणतील म्हणजे त्यांचीच बाजू सरकार किंवा कायदा ऐकणं असं होत नसतं, सगळं त्यांच्या मनाने नाही होणार. जरा विचार करून त्यांनी इथून पुढच्या काळात तरी बोलताना विचारपूर्वक बोललं पाहिजे, कारण मराठा समाज हा सगळ्या पक्षांच्या पाठीशी राहिले, उलट त्यांची वेळ आहे आता सगळ्या पक्षांची. मराठ्यांनी 75 वर्षात त्यांना मोठं केलं, आता आमची उपकार फेडण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यांनी गोरगरिबांच्या पोरांना आरक्षण देऊन हे उपकार फेडणं गरजेचं आहे. ओबीसीला पुढं धक्का लागत नाही, मी खरं सांगतो. हे थोडं थोडं पटायला लागले ओबीसीच्या बांधवांना. कालही सांगितलं, आजही सांगतो, सामान्य ओबीसी बांधवांना वाटतं मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, आणि सामान्य मराठ्यांनाही वाटतं आपल्यामध्ये अजिबात तिळा निर्माण होता कामा नये. त्यांचे दोनच्या आणि आमचे दोनच्या आहे त्या जीवावर प्रत्येकाकडं. हे कुठंतरी उचित जाते, एक जण इकडे येतो, एक जण तिकडे नागपूरला जातो, ती इकडे उचकितो, तो त्याला उचकितो. तुम्ही जर काय झालं ना तुम्ही जबाबदार राहणार. हो, तुम्ही शांत करायला पाहिजे, सगळ्यांना समजून सांगायला पाहिजे, ओबीसी बांधवांना समजून सांगायला पाहिजे की तुमचं आरक्षण इतकं आहे, तुमची संख्या इतकी आहे, उर्वरित त्या मराठ्यांचं आहे. धक्का लागून देणार नाही, धक्का लागून देणार नाही, विनाकारण सांगत बसायचं धक्का कुठं लागतो? पण कोणच्या मराठी आरक्षणात जायचं राहिलेत? कोणच्या आरक्षणात जायचं राहिलेत? ते छगन भुजबळ बी म्हणणार, ते दुसरेही म्हणणार ओबीसीला धक्का लागू देणार नाही. कुठं धक्का लावलं? कोण सगळे मराठी आत गेले आरक्षण? कोणच्या मराठी जायचे राहिलेत? हे काय कन्फ्युजन झालंय बघा सामान्य ओबीसी बांधवांचं ना. आमचं हे मुद्दा लय महत्त्वाचा आहे की त्यांना काय वाटतंय, मराठा समाज जर 50% आत घेतला ओबीसी तर 5 कोटी मराठा आत येणार आहे. सगळा मराठा नको असं म्हणतात ते. आता सगळा राहिलाय कोणचा हे समजूनच कोणी कोणाला सांगा ना. विदर्भ पूर्ण आरक्षणात गेला,
अंदेश पूर्ण आरक्षणात गेला, पश्चिम महाराष्ट्र राज्यात पुढे गेलाय, कोकण पण गेलाय, मग मराठी राहिले किती मोजा बरं उग थोडे. हा एक उदाहरणार्थ हा थोडे राहिले. त्यांनी काय केलंय पण ते डोक्यातून हे निघाणार कोणी समजूनच सांगायना आम्हाला पण सामान्य ओबीसी बांधवला पण आणि सामान्य मराठ्यांना पण की अरे बाबा सगळे दाट गेले बरं आम्ही काय पाप केलं मग तुमचं एवढ्याच लोकांनी राहिलेले काहीच नाही ना. फक्त ते समज गैरसमजले मोठा हे उरू सांगते सगळा मराठा नको आम्ही त्याला विरोध करू सगळा नाही ना भाऊ सगळा मध्ये गेला ना तू त्यांना समजून सांग ना की सगळा मध्ये गेला उगा थोडे राहिले तो उरवडीत महाराष्ट्र काय राहिला मराठवाडा काय राहिला तू तिकडून राहा ना तो मराठ्यांनी आत यायचं नाही आणि मग इथे बिचारे ओबीसी बांधव सामान्य मराठा बांधव यांचं लक्षात येत नाही त्यांना वाटतं पुरे जात येते आता मला सांगा उद्या द्या काढ सरसकट मराठ्यांचं विदर्भात आरक्षण येते डबल घेणार आहेत का नाही. पण हे आमच्या सामान्य ओबीसी बांधवांना समजून सांगितलं पाहिजे त्यांच्या नेत्यानं आणि सामान्य मराठे आणि सामान्य ओबीसी बांधव आमच्यात काहीच होणार नाही कधी हे ज्यावेळेस त्यांचे लक्षात येईल की सगळेच मराठे आत गेलेत आणि मग थोडे राहिलेत त्यासाठी तरी काय विरोध ते विरोध नाही करणार आमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहणार 100% सांगतो तुम्हाला. स्कूटीमध्ये आल्याच्यानंतर आपल्या धक्का लागेल त्या घरात राहायला जागा नाही राहणार ये घर आहे असं उदाहरण देते ते वरचे ते दोन चार जण त्यांचे बी आणि आमचे बी मग जागा नाही राहणार आधीच घरात येऊन बसलेत ते राहायला काय संबंध राहिला कुठं नाही राहिला हे सत्यच आहे. फक्त ओबीसी बांधवांना विनंती की सगळ्यांनी समजून घ्यावं तुमच्या याला धक्का लागत नाही तुमचं तुम्ही घ्या आमचा आम्हाला आहे ते द्या गुन्हे गोविंद आणि आपण नांदू राज्य आपलं आहे यांचं काय भाऊ यांच्या प्रतिष्ठेसाठी एका राज्यात बदल दिली सकाळी कळत नाही कोण मंत्री झालाय आणि संध्याकाळी मेळ लागा ना कोण माझी झालाय ही फाईट चालली आहे ती त्यांच्या प्रतिष्ठेसाठी आपण कशामुळे एकमेका जागाला जायचं आपण नाही जायचं अजिबात त्या धनगर बांधवांच्या आंदोलनाच्या टायमाला तीच सत पडला इकडा पळला की लगेच तो म्हणणार आमची सत्ता आली तुम्हाला आम्ही आरक्षण देतो आणि तो सत्य झाला आणि ती पहिला पळला की तो म्हणतो आम्ही अलग देतो पिढ्यांना पार तसंच म्हणतात त्यांना आम्हाला तसंच म्हणतात दोघाला घुमी देत आम्हाला हे सत्य आहे का नाही. मग राज्य आपलं आहे आपण एकमेका जांगावर राजभात जायचं नाही यांच्या प्रतिष्ठेसाठी हे एका रात्रीत सत्ता बदली आपल्या प्रतिष्ठेसाठी आपण संवादानं ठरवू संवाद करू एकमेकाशी चर्चा करू मार्ग काढू तुमचं 50% आतल्या धक्का लागत नाही आम्ही 50% घेतो सगळे व्यवस्थित को फक्त आपले गैरसमज झाले मराठा ओबीसीत येऊ द्यायचा नाही हे गैरसमज आहे आपला मराठा आधीच ओबीसीत गेलाय सगळं आम्ही एकटेच राहिलो आम्ही काय केलं तुमचं काहीच नाही हे वरच्याचं तुम्ही आम्ही आमच्याच ऐकत नाही तुम्हाला दोष देत नाही ओबीसी बांधवांना आम्ही आमच्या वरच्याचं ऐकत नाही तुम्ही तुमच्याच ऐकू नका हे असे नमुने आहेत हे आपल्या आपल्या जुळून देते सामान्य पोर बरं झाला त्यांनी तुम्हाला उच केलं आम्हाला कोणी उच केलं वाद झाला उदाहरणार्थ केशेच गरीब ओबीसी बांधवर राहणार ओबीसी मराठ्यावर राहणार यांची झाली मजा यांना मजा बघू देऊ नका मी हा जुळून सांगतो सगळ्या राज्यातल्या ओबीसी मराठा बांधवांना अजिबात कोणीच उचकायचं नाही मराठ्यांनी उचकायचं नाही उच केलं तरी आणि ओबीसी बांधवांनी नाही आणि कोणीच नाही हे आपण एक विचारानं ही लढाई कळील आणि मराठ्यांच्या गोरगरिबांचं कल्याण होईल तुम्हालाही धक्का लागणार नाही आम्ही 50% आत आहोत यांना कॅप वाढवायची असेल आमची त्याला समर्थन आहे हरकत नाही पण अगोदर 50% तर आम्हाला घ्या आपण सगळेजण कॅप वाढा लढून मग ओबीसी बांधव लढू धनगर बांधव लढू मराठे बांधव सगळेजण एकत्र लढू वाढव कॅप आणि तुम्ही आम्हाला वर घेणार आणि नंतर म्हणणार की कॅप वाढायची आणि तुम्ही नाही वाढले मग आम्ही एकटेच लढायला आपण सगळेजण मिळून लढू ना येऊन द्या ना आता आम्हाला कस का वाढत नाही ते आपली सगळ्याची ताकद मोठी होईल ना आपण सगळेजण मिळून लढू. नाही मला नाही वाटत पुढची भूमिका सरकार घोषित करायची आमच्यावर वेळ होती कारण तेही काम करतायत असं आपल्या माध्यमातून कळतंय. 4 दिवसापूर्वी मला खरं बोलायचं होय मुख्यमंत्री साहेबांचाही फोन आला होता त्यांनी सांगितलं काम सुरू आहे ते गुन्हे मागं घ्यायचं हेही चालू आहे म्हणते तसं 2 दिवस ते म्हणले होते 2-3 दिवसात घेतो आता बरेच दिवस आहे त्यांचा दिवस किती मोठा आहे होणार नाही पण होते ना वाटतं होय होय म्हणजे ते आहे सुरू आहे पण आता पुढचं मात्र 30 तारखेचं अवस्था आणि आता नाही सांगत कारण आम्हाला आशा आहे की हे आरक्षण देणार कारण सगळ्यांनी शब्द दिला आणि सगळ्या राज्यांनी दादा जीव ऐकला आहे मी एकट्याने जर ऐकला असताना लोक म्हणले असते तू खरं बोलू तू का खोटं बोलू द्यायचं आणि लागणार सगळ्यांनी ऐकलंय आम्ही सगळे पक्ष एक झालो आम्ही ठराव केला 1 महिन्याचा वेळ द्या आरक्षण देतो आता द्यावा लागणार आता वळवळ नाही करायची भाऊ. 4 दिवसापूर्वी तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलले आणि मुख्यमंत्र्यांना तुम्ही विनंती केली होती लगेच लोक संभाजनगरला म्हणा ह्या ध्यानात नसतं काय त्यांच्या डबल फोन लावतो काय मग आता
नाही समितीचं एवढं तुमच्या बांधवाच्या माध्यमातून कळत. हैदराबादला गेली, मुकडीत मगरी आली, तिकडं आली, परत परत गेली वाटोबर, आता मुंबईत बसायला लागली. आम्ही ऐकतो तुमचं आणि इकडं आली, मिळतो का कोण आता मिळतं का? आमचं आमचं चाललंय आता तुमच्यावर चालू आहे. आम्हाला वरून काही कळत नाही, वरून खालून काही मिळत लागू द्या आता हकून काय चाललंय. 1901 ते 1930 पर्यंत जे पुरावे आहेत तुम्ही तुमच्याकडे ती नोंदी होत्या, मात्र समितीला त्या नोंदी सापडल्या नसल्याचं समोर आलेलं आहे. आता बाकीचं सगळं ऐकत येते मीडियावर. आमचं हेच ऐकू गेलं नव्हतं त्यांना, आमजवळ पुरावे आहेत म्हणलेलं. आमच्या कुठं नंबर आहे त्यांना बोलायला? कोणाला फोन लावा? आम्ही तर तीनदा म्हणलो त्यांना बैठक लावा दादा, आंबोडला याला. मग ते रेट आणतच आम्हाला, आम्हाला सांगतो म्हणले होते का नाही ते. आत्ता आपण हॉस्पिटलला होतो तेव्हा तुम्ही त्यांना सांगितलं, त्यांचे पी ए पण आले होते. आपला आवाक सरळ आहे, त्यांचे ते माणूस आले होते, त्यांनी सांगितलं की मी 2 दिवसात लावून घेत होते. आता त्यांचे 5 दिवस झाले, त्यांचा दिवस सापडत नाही जास्त. याच्यामुळे ते का अत्यार पुढं करते तर नोंदी नाही सापडल्या तरी वेळच त्यांनी घेतलाय. आणि असं कुठंही असं कुठं आहे की कोणाला तुम्ही कोणता निकष लावून दिलंय, त्यांनी कशाप्रमाणे मराठ्यांना सुद्धा द्यायला लागत. बाकीच्या पोट जाती म्हणून सगळ्या मध्ये घातल्या आहे, मराठ्यांची कोणतीही पोटजात होत नाही का? 83 क्रमांकावर काय 2004 जी आर काय सांगतो त्याला काहीतरी आधार दिला तेव्हा तो कायदा कायदा पारित झाला 2004. तुम्ही असं आम्हाला द्यायचं म्हणलं की पुरावे सापडले नाही, असं होत नसतं आणि असं होऊ देणार नाहीत आम्ही. कारण तुम्ही बाकीच्यांना निकष, विदर्भातल्या मराठा बांधव शेती करतात त्यांना कोणती प्रमाणपत्र दिले? आम्ही शेती करतो आम्हाला का नाही? आम्ही मागास सिद्ध झालो. बाकीच्या बांधवांच्या ज्या जाती ओबीसीमध्ये समाविष्ट केल्या त्या मागास सिद्ध झाल्या. आम्ही मागास सिद्ध नाही झालो का? मान्य गायकवाड कमिशननं आम्हाला मागास सिद्ध केलं. त्याच्यामध्ये कुणबी आणि मराठा एकच आहेत गायकवाड साहेबांच्या अहवालामध्ये. म्हणजे आमच्यासाठी वेगळा नाही, आम्हाला द्यायचं म्हणलं की नोंदी सापडल्या नाही. आणि दुसऱ्या पोट जाती म्हणून घालू शकता तुम्ही, आमची पोट जात मराठ्यांची कुणबी का घालू शकत नाही तुम्ही? काय काय उत्तर काय कारण आहे? बरं ग्राह्य धरू, पुरावेच नाही सापडले, कधीच नाही सापडले, मागच्या पिढ्यात बिने पुढं सापडणार नाही असं करायचं. म्हणून मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही काय तुम्हाला? मग मराठे गोरगरीब नाही आहेत का? मराठा मागास नाही का? मराठा सुशिक्षित बेकार झाला नाही का? पुराव्याचा विषयच आता डोक्यातून काढून टाकू थोडक्यात. याचा अर्थ मराठाच नाही सोडून द्या, कुठलीही जात असू द्या, राज्यातली या देशातली, आरक्षण द्यायचं नाही काय मग तुम्हाला त्यांना? त्यांचं काही सापडलं तरच द्यायचं असं काही, असं काही आहे का? असं कुठं कायदा सांगतोय? काम करणारे लोक आहेत की त्यांचं पुरावे आहेत ना, त्यांची मदत घ्या ना. तुम्हाला नाही ना समजा पुरावे सापडत तर मदत घ्या. अहो पुराव्याचे दादा खरंच सांगतो मी आता शेवटाकडे आलोय की पुराव्याची गरजच नाही. गायकवाड साहेबाचं एक प्रकरणच आहे मराठा आणि कुणबी एक आहे आणि 2004 जी आर सुद्धा आहे. कशाला बरं पुरावे जण येतात भूगो महिना व्हायला झालेले येणं देणं आणि महिन्याच्या आत देतो म्हणले होते तर लवकरच 5000 पुरावे मिळाले, सरसकट महाराष्ट्राला लावून टाकायचं. हे मग हाताने काय करायला लागले तर उगच उगच आम्हाला डावचायले, हे सापडाना ते सापडाना ते सापडाना. आणि म्हणलं होतं मग पहिले नको म्हणून ती समिती नको काहीच नको. 2004 जी आर आहे त्या बैठकीत त्यांनी आमच्या शिष्टमंडळाने ते गेलं होतं, चर्चा झाली होती 2004 जी आरची दुरुस्ती, तेच केला असं आता बघ झालं भेटतो. अरे इच्छाशक्ती ठेवा रे, आमचं पाय पडून म्हणणं नाही सरकारला. हे गोरगरिबांचे लेकर आहे, खूप त्रास सहन करते शिक्षणासाठी, याला नकाटी घालू. कुठं कागदच पाहिजे, कुठं पुस्तकच पाहिजे, काय आलं पाहिजे? बाकीच्यांचं जे व्यवसायानुसार आरक्षण दिलं ते मराठ्यांना 50% आतमध्ये सरसकट द्या. 2 पर्याय आहेत ना तुमच्या समोर, मराठा आणि कुणबी एकच आहेत. सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या. तुम्हाला जर वाटतंय कुणबीत नाही द्यायचं वेगळा प्रवर्ग करायचा तर 50% जात मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग करा. एन टी व्हिजन त्याचा केला तसा काही प्रॉब्लेम नाही ना, पण 50% जातो. वर नको, वर नाही, वर आम्ही घेत नाहीत आणि आम्हाला ते नको बघ. आणि तुम्हाला तुम्ही वेळ घेतलेला आहे, तुम्हाला ते द्यायला लागेल. ते पुरावे सापडलेत का नाही ते तुम्ही तुमचं बघा, पण आरक्षण मात्र आम्हाला पाहिजे. हो आणि त्यावेळेस तरी कोणती नीट होती? त्यावेळेस परिस्थिती आमची नीट नव्हती, पण आता काय असते नमुने नमुने आता ते असते तर त्याचं काय करावं आम्ही तरी. पण परिस्थिती झाला किती आहे, सामाजिक परिस्थिती झाला किती आहे.
नाही नोंदी सोडून द्या नाही म्हणत मी, नाटक करायला नोंदी सापडणार म्हणून सांगायलोय. मग काय तुम्ही आरक्षण देणार नाहीत का? असल्या कुठल्या समाजाच्या नोंदी याच्या अगोदर घेतल्या भारत देशभर? म्हणून त्या आधारे आरक्षण दिले. हे मत हे माझं. नाही आता त्याच्यावर मला 14 तारखेपर्यंत त्यांना काहीच नाही बोलायचं, कारण त्याला डिस्टर्ब नाही करायचं आम्हाला. आम्ही त्यांना शब्द दिलेला आहे त्याप्रमाणे. पण हे आम्ही नाही होऊ देणार, कारण तुम्हाला सरसकट महाराष्ट्रातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायला लागणार, याच्यावर आम्ही ठाम आहेत आणि ठाम सुद्धा राहणार आहे. कारण वेळ तुम्ही आमच्याकडून घेतलेला आहे, आम्ही तुम्हाला दिलेला नाही. मग तुम्ही वेळ घेतलाय, तुम्हाला आता कसं बसवायचं ते तुम्ही ठरवायचं. वेगळी कॅटेगरी तुम्ही म्हणला, वेगळ्या कॅटेगरीतून द्यायला आम्ही घ्यायला तयार आहेत ना. पण 50% आत मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग करायचा आणि द्यायचं, आम्ही 50% आत घ्यायला तयार. तुम्ही जर असं म्हणत असाल की मराठ्यांना वेगळा प्रवर्ग करून आम्ही 50% वर देतो, ती आम्हाला मंजूर नाही. कारण ते 2 बाहेर वरचं दिलेलं टिकलेलं नाही. हा तुमचं जर असंच म्हणणं असेल, आम्हाला आरक्षणाची कॅप वाढायची 50%, तुम्ही बिंदास्त वाढू शकता. पण अगोदर 50% आत मराठा घ्या आणि नंतर तुम्ही 150% वाढा, आम्हाला काय देणं घेणं नाही. घ्या अगोदर आत घ्या, नंतर तुम्ही वाढवा. तुम्ही जर अगोदर वाढून द्या 50%, ती आम्हाला मंजूर नाही. ते का अत्यार पुढं करते नोंदी नाही सापडल्या तरी वेळच त्यांनी घेतलाय. आणि असं कुठंही की कोणाला तुम्ही कोणता निकष लावून दिलाय, त्यांनी कशाप्रमाणे मराठ्यांना सुद्धा द्यायला लागत. बाकीच्या पोट जाती म्हणून सगळ्या मध्ये घातल्याय, मराठ्यांची कुणबी पोट जात होत नाही का? 83 क्रमांकाला काय 2004 जी आर काय सांगतो, त्याला काहीतरी आधार दिलाय तवच तो कायदा पारित झालाय 2004. तुम्ही असं आम्हाला द्यायचं म्हणलं की पुरावे सापडले नाही, असं होत नसतं आणि असं होऊ देणार नाहीत आम्ही. कारण तुम्ही बाकीच्यांना निकष, विदर्भातल्या मराठा बांधव शेती करताय त्यांना कोणती प्रमाणपत्र दिले? आम्ही शेती करतो आम्हाला का नाही? आम्ही मागास सिद्ध झालो. बाकीच्या बांधवांच्या ज्या जाती ओबीसीमध्ये समाविष्ट केल्या त्या मागास सिद्ध झाल्या, आम्ही मागास सिद्ध नाही झालो का? माननीय गायकवाड कमिशननं आम्हाला मागास सिद्ध केलं, त्याच्यामध्ये कुणबी आणि मराठा एकच आहेत गायकवाड साहेबांच्या अहवालामध्ये. म्हणजे आमच्यासाठी वेगळा नाही, आम्हाला द्यायचं म्हणलं की नोंदी सापडल्या नाही. आणि दुसऱ्या पोट जाती म्हणून घालू शकता तुम्ही, आमची पोट जात मराठ्यांची कुणबी का घालू शकत नाही तुम्ही? काय उत्तर, काय कारण आहे? बरं ग्राह्य धरू, पुरावेच नाही सापडले, कधीच नाही सापडले. मागच्या पिढ्यात बी नाही, पुढं सापडणार नाही असं करायचं. म्हणून मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही काय तुम्हाला? मग मराठे गोरगरीब नाही आहेत का? मराठा मागास नाही का? मराठा सुशिक्षित बेकार झाला नाही का? पुराव्याचा विषय जाता डोक्यातून काढून टाकू थोडक्यात. याचा अर्थ मराठाच नाही सोडून द्या, कुठलीही जात असू द्या राज्यातली या देशातली, आरक्षण द्यायचं नाही काय मग तुम्हाला? त्यांना त्यांचं काही सापडलं तरच द्यायचं असं काही का? असं कुठं कायदा सांगतोय? तुमचा दावा असा आहे की